सरस्वतीच्या साहित्य मंदिरातील दैदिप्यमान रत्न म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते कुसुमाग्रज. त्यांचं खरं नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असं आहे, पण ते दत्तक गेल्यामुळे त्यांचं नाव बदललं आणि विष्णू वामन शिरवाडकर या नावानं त्यांना ओळखलं जाऊ लागलं. यांचा जन्म झाला तो एका शेतकरी कुटुंबात 27 फेब्रुवारी 1912 रोजी, जो दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो. यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यात आणि मग माध्यमिक नाशिकमध्ये पूर्ण झालं. पुढे मुंबई विद्यापीठातून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर बी एचं शिक्षण घेत असतानाच त्यांना कविता, कथा, कादंबऱ्या, नाटकं, ललित साहित्य यांची आवड निर्माण झाली आणि हळूहळू कविता आणि लेख लिहिण्याचा छंद जडला. बालबोध मेवा आणि रत्नाकर यांसारख्या मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. आयुष्य घडवीत असताना त्यांनी चित्रपटांमध्ये सुद्धा काही पटकथा लिहिल्या तर कधी अभिनयही केला. हळूहळू काळ उलटत गेला आणि त्याचप्रमाणे यांच्या लिखाणामधलं प्रौढत्व आपल्याला दिसू लागलं होतं, कारण आता त्यांच्यातला लेखक एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही जागृत झाला होता. वेगवेगळ्या चळवळींचे प्रणेते म्हणूनही कुसुमाग्रजांना ओळखलं जातं, कारण त्यांनी 1932 सालच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात सुद्धा सहभाग घेतला होता. याच वेळेस विविध नियतकालिकांमध्ये आणि वृत्तपत्रांचे संपादक म्हणून ते कार्यरत होते. पत्रकारितेच्या निमित्तानं त्यांचं मुंबईत येणं झालं आणि भेट घडली ती मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉक्टर अना भालेराव यांच्याशी, ज्यांनी त्यांना नाटकं लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यापूर्वी त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता जीवनलहरी या नावाचा, पण त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मराठी वाङ्मयातील उच्च कोटीचं वैभव मानलं जातं. मराठी माती, स्वगत, हिमरेषा यांसारख्या काव्यसंग्रहांसाठी त्यांना राज्य पुरस्कारही मिळाले. काव्यसंग्रहांप्रमाणेच त्यांनी कादंबरी आणि नाट्यलेखनही केलं. त्यांची पहिली कादंबरी वैष्णव आणि पहिलं नाटक दूरचे दिवे. या व्यतिरिक्त ययाती आणि देव यांनी वीज म्हणाली धरतीला आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त इतिहास रचणारं नटसम्राट आपण कसं काय विसरू शकतो. गणपतराव बेलवलकरांची भूमिका साकारणारे श्रीराम लागूंपासून नाना पाटेकरांपर्यंतचे प्रत्येक नट नटसम्राट म्हणून प्रसिद्ध झाले. या नाटकाची ख्याती इतकी वाढली की अनेक वृद्धांनी हे नाटक पाहून आपलं मृत्यूपत्र बदललं म्हणे, आणि नवलते काय तरुणांचा वृद्धांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तो याच नाटकामुळे. म्हणूनच नटसम्राट ही कलाकृती कुसुमाग्रजांची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून ओळखली जाते. एक कवी, नाटककार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्धी मिळविणाऱ्या वि वा शिरवाडकरांनी गोवा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं, तर 1970 सालच्या कोल्हापूरच्या 51व्या मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं. इतकंच काय, 1990 साली पहिल्या जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षपदीही त्यांचीच निवड झाली. साहित्य क्षेत्रामध्ये अमाप लेखन करणाऱ्या या साहित्यिकाचा आवडता लेखक पी जी वुड हाऊस आहे, तर यांचा आवडता नट चार्ली चॅपलिन. यांची राहणी अतिशय साधी होती, मानवतेबद्दल कळवळा होताच पण त्याचसोबत समाजसेवेची सुद्धा तळमळ होती. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही यांनी सक्रिय सहभाग घेतला. अनेकांच्या आयुष्यात कधी साहित्यात तर कधी शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी साकारली. अत्यंत नम्र स्वभावाच्या, सत्कार्याला वाहून घेतलेल्या या साहित्यिकाचं व्यक्तिमत्व इतकं उजळलं की त्यांना 1986 साली पुणे विद्यापीठानं डीलिट ही पदवी प्रदान केली. पण खऱ्या अर्थानं साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली ती 10 मार्च 1999 रोजी कुसुमाग्रजांच्या निधनाने. अशा उत्तुंग प्रतिभेच्या व्यक्तिमत्वाविषयी आम्ही इतकंच म्हणू इच्छितो की असा साहित्यिक पुन्हा होणे नाही. अनेक राज्य पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रजांच्या पावलावर पाऊल ठेवून आजही कित्येक साहित्यिक त्यांची प्रेरणा घेत आहेत आणि त्यांच्याच लेखणीतून उमटलेले हे शब्द कुसुमाग्रजांना उद्देशून म्हणतायत की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त
लढ म्हणा। अशा या तेजस्वी साहित्यिकाला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा। अनेक लेजेंडरी व्यक्तिमत्वांच्या जीवनाची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी।